आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विवाह फुटबॉल नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे आशिष आपलं स्वागत या फुटबॉल शुटबॉल विशेष कार्यक्रमात आशिष आपण बघतो दरवर्षी किंवा दरवेळची विश्वचषक स्पर्धा फुटबॉलची ही प्रत्येक अर्थानं वेगळी असते तिची काही खास वैशिष्ट्य असतात त्यामध्ये प्रत्येक फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात येणारं थी एक थीम सॉन्ग असेल ते प्रत्येक वेळेला फुटबॉल प्रेमींचं मन किंवा लक्ष वेधून घेत असतं तसंच प्रत्येक टीमचे जे चाहते असतात त्यांची काही खास शक्तीस्थानं असतात किंवा आपण म्हणूयात काही अंधश्रद्धा असतात ते त्या त्या सामन्याच्या वेळेला पाळत असतात पण या बत्तीस देशांनी ज्या एका ट्रॉफीसाठी हा आजपासूनचा संघर्ष सुरू होणार आहे या बत्तीस देशांचा ती ट्रॉफी मला तुमच्यासोबत दिसते आहे आणि विशेषतः तुम्ही आज ब्राझीलची जर्सी घातली आहे ब्राझीलचे तुम्ही चाहते आहात का आणि दहा नंबरची जर्सी नेमार सध्या वापरतो तर नेमारचे तुम्ही चाहते आहात या या चा चा का याची उत्तर मी घेणारच आहे पण सुरुवात करूया आपण या फुटबॉलच्या ट्रॉफीपासून विश्वचषकाच्या ट्रॉफीपासून हे रेप्लिका तुमच्यासोबत आहे काय नेमकी वैशिष्ट्य या ट्रॉफीची तुम्ही सांगाल नक्कीच भूषण तुम्ही पाहत असाल आपल्या स्टुडिओमध्ये आज एक स्पेशल गेस्ट आहे ती म्हणजे वर्ल्ड कपची ट्रॉफी ही आत्ता हातामध्ये धरतानाच मी इतका रोमांचित झालो आहे की कल्पना करा पंधरा जुलैला जेव्हा ही ट्रॉफी प्रदान केली जाईल तेव्हा तो जो जिंकणारा संघ असेल त्याचे समर्थक असतील त्यांचा म्हणजे आनंदाला पारावर उ उरणार नाही या ट्रॉफीचं वैशिष्ट्य म्हणशील तरी अठरा कॅरेटची जी मूळ ट्रॉफी असते ती अठरा कॅरेटची असते आणि त्याचं वजन साधारण सहा किलो असतं छत्तीस सेंटीमीटर म्हणजे सुमारे चौदा इंच उंचीची ट्रॉफी असते आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ही ट्रॉफी अस्तित्वात आली त्याच्या आधी फिफाचे जे फाउंडर होते की ज्यांनी फुटबॉल वर्ल्ड कप सुरू करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली त्या ज्यूल्स रिमेट यांच्या नावाने आधीची ट्रॉफी दिली जायची आणि एकोणीसशे सत्तर साली ब्राझीलनी तीनदा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे त्यांना ती आधी आधीची ट्रॉफी कायमस्वरूपी बहाल करण्यात आली आणि ही ट्रॉफी त्यानंतर अस्तित्वात आली विशेष म्हणजे ही ट्रॉफी बनते ती मिलान मधल्या इटलीतल्या मिलान मधल्या एका स्टुडिओमध्ये आणि फुटबॉलची गंमत बघ वर्ल्ड कपची गंमत बघ की आज इटली या स्पर्धेमध्ये नाहीये पण तरी सुद्धा ही ट्रॉफी तेवढीच संपूर्ण जगभराचं पुढचं महिनाभर लक्ष वेधून घेणार आहे आपण वर्ल्ड कपचं आता पाहिलं की सर्व जगाला मोहिनी फुटबॉलची पडते जगाची लोकसंख्या साधारण साडेसात अब्ज आहे जगभरात वर्ल्डकप फुटबॉल टी व्हीवरनं इंटरनेटवरनं मोबाईलवरनं कॉम्प्युटरवरनं बघणाऱ्यांची संख्या सुमारे साडेतीन अब्जांच्या घरात आहे म्हणजे निम्म जग हे या वर्ल्डकपचा आनंद लुटणार आहे आणि त्याला कुठल्याही जाती भेद धर्म देश कुठलाही त्याला अपवाद असणार नाही आहे सगळे आणि सगळेजणं या वर्ल्डकपसाठी हे सगळे सामने पाहण्यासाठी उत्सुक असतील दुसरं तर म्हणाला मी ब्राझीलची जर्सी घातली आहे तर नक्कीच ब्राझीलचा मी चाहता आहे फुटबॉल पत्रकार म्हणून खरं तर सगळेच देश मला आवडतात चांगले सामने आपल्याला सगळ्यांना बघायला आवडतात पण ब्राझीलचा संघ म्हणजे जणू सांबा मॅजिक आहे काल आपण बघितलं नेमारचा खेळ आपण बघितला त्याच्याविषयी बोललो ते फुटबॉलचे जादूगार आहेत आणि खेळाचा आनंद लुटण्यासाठी ते खेळतात वाईट पेले म्हणून गौरवण्यात आलेला झिको असेल किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वर्ल्ड कप जिंकलेला ब्राझीलचा संघ डुंगा यांना भेटण्याची त्यांच्या खेळ बघण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळे ब्राझील विषयक प्रेम हे अधिकच गैर होत गेलं आणि आपल्याकडे भारतातील सर्वाधिक पॉप्युलर संघ ब्राझील नक्कीच ब्राझील हाच आहे अगदी खरंय आशिष ब्राझीलच्या खेळाची वैशिष्ट्य जशी आता तुम्ही सांगितली फुटबॉलचे जादूगार या देशाने निर्माण केले पेलेसारखा एक महान फुटबॉलपटू या देशानं Uh, संपूर्ण जगाला दिला फुटबॉल विश्वाला दिला uh, पेलेची झिंगा असाईल जास्त ओळखली जायची त्याविषयी काय सांगाल नक्कीच म्हणजे पेले म्हटलं की त्याची जी ओव्हरहेड बायसिकल किक हे आणि पेले समीकरण होतं नुकत्याच चॅम्पियन्स लीगच्या सेमीफायनलमध्ये मध्ये रोनाल्डोनी अशाच प्रकारची बायसिकल किक मारली त्यामुळे आता नवीन जनरेशनला ही रोनाल्डोची बायसिकल किक म्हणून ओळखली जाईल पण पेलेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय एका गरिबीमधनं करवंटीचा फुटबॉल करून फुटबॉलचे कौशल्य आत्मसात करत या अठरा वर्षीय युवकांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली ब्राझीलला पहिला वर्ल्ड कप मिळवून दिला त्यानंतर ब्राझीलला तीन वर्ल्ड कप मिळ मिळवून देत एकोणीसशे सत्तरपर्यंत पर्यंत हा महान खेळाडू ब्राझीलची सेवा करत होता फुटबॉलचं हेच वैशिष्ट्य आहे की छोट्या छोट्या अशा खेळाडूंचा हा जागतिक सुपरस्टार बनवणारा हा खेळ आहे आणि म्हणून तर पेलेसारखा खेळाडू हा संपूर्ण जगासाठी इन्स्पिरेशन ठरतो युनेस्कोने त्यांना त्यांचं ग्लोबल स्पोर्ट्स अँबॅसेडर म्हणून गौरवलेलं आहे ते जगभर ट्रॅव्हल करत असतात खेळांचा आणि खिलाडू वृत्तीचा प्रसार करण्यासाठी ते जेव्हा कलकत्त्यात आले होते काही वर्षांपूर्वी मला तिथे जाण्याची त्यांच्याशी बा वार्ता करण्याची संधी मिळाली होती भाग्य लाभलं होतं त्यांना आणि इतके एवढे सुपरस्टार असूनही पाय जमिनीवरती असणारी व्यक्ती कशी असते म्हणजे फुटबॉलचे देव म्हणवणारे आपल्या भक्तांना सामोरं गेल्यानंतर इतके त्यांच्यात मिसळून जातात की म्हणजे ऑफ म्हणजे तशा प्रकारचे खेळाडू तशा प्रकारचे सुपरस्टार मिळणं खरोखर कठीण आहे आणि ते एक प्रेरणा बनून या संपूर्ण फुटबॉल विश्वात राहिलेले आहेत आणि म्हणून तर हा वर्ल्डकप या अशा सगळ्या असामान्य कर्तृत्वाला दाद आहे आणि आपण जे समर्थन करतो हे अशा प्रकारच्या कौशल्यपूर्ण पूर्ण जादुई खेळाला दिलेली दाद असते आहे आशिष या वेळेला जे देश या फुटबॉल चषकासाठी विजेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामध्ये ब्राझीलचंही नाव घेतलं जातंय ब्राझीलला हा विश्वचषक जिंकण्याची किंवा या विश्वचषकात उतरताना ब्राझीलची कशी तयारी आहे त्याविषयी काय सांगाल नक्कीच ब्राझीलचा संघ हा सर्वार्थानी पूर्णपणे सज्ज आहे आपण बघतोय की त्यांचे सगळे स्टार्स आत्ता फिट आहेत नेमार तंदुरुस्ती पूर्णपणे तंदुरुस्त झालेला आहे त्यांचा सराव सामना दोनच दिवसापूर्वी चांगला झाला होता त्यांच्या खेळाडूंना लय सापडते मुख्य म्हणजे रशियातल्या वातावरणाशी मिळटंज उलटं ॲडजस्ट करून घेण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवलेला आहे फक्त एकच गोष्टीबाबत त्यांना सावध राहायला लागेल की ती म्हणजे अपेक्षा आपण फुटबॉलचं सॉंग पाहिलं लिव्हिटअप सो या समस्त जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या अपेक्षांना ते पात्र ठरतात का ही एकमेव दबावाची गोष्ट त्यांना त्यांच्या विरोधात जाणार आहे वीसशे चौदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाहिलं वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवताना ग्राउंडवरती खेळताना ते प्रचंड अपेक्षांच्या ओझ्याखाली होते आणि तिथंच त्यांचा नैसर्गिक खेळ काहीसा कमी झाला आणि त्यांना जर्मनीकडनं सात एक अशा नामुष्कीदायक पराभव स्वीकारायला लागला पण गंमत म्हणजे काही आंतरराष्ट्रीय सर्वेज जे आलेले आहेत त्यानुसार ब्राझील आणि जर्मनी हीच अंतिम फेरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये मात्र फिफ्टी फिफ्टी चान्सेस देण्यात आलेले आहेत विजेतेपदासाठी पण ब्राझीलचा हा मार्ग नक्कीच खडतर असणार आहे त्यांच्यासमोर सर्बियासारख्याचं आव संघाचं आव्हान आहे पुढे क्रोएशिया असेल त्याच्यानंतर फ्रान्स असेल सो ब्राझीलला त्यांचा सर्वोत्तम खेळ करायलाच लागणार आहे हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर अगदी खरं आहे आशिष आज एका दिमागदार सोहळ्यानं या स्पर्धेची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर रशिया आणि सौदी अरेबिया हा आज सलामीचा सामना होतोय आपण त्याविषयी बोलूयात मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय कुठे जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे आपण चर्चा करूयात आशिष पेंडसे सध्या आपल्यासोबत आहेत आशिष आपण पाहतोय सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातला हा पहिला सलामीचा सामना होतोय आतापर्यंत सलामीचा सामना गमवलेला नाही असं इतिहासात आपण पाहिलंय आज काय नेमकी आव्हानं या दोन्ही संघांसमोर असतील भूषण तू म्हटलास तसं आता पुढचा महिनाभर चौसष्ट सामन्यांमधून सातशे सोळा खेळाडू हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज होत आहेत त्याच्याचबरोबर प्रेक्षकही सज्ज होत आहेत आपले झी चोवीस तासचे फुटबॉल प्रेमी प्रेक्षक शिरीष जोशी यांनी खास करून ट्रॉफी आपल्याला या शोसाठी दिलेली आहे आता सर्वत्र मॉल्स असतील मेट्रो असतील बसेस असतील सगळीकडे फुटबॉलची चर्चा होईल आणि त्याचा किक ऑफ आज रशिया आणि सौदी अरेबिया यांच्या लढतीतनं होईल आपण पाहिलं तसं रँकिंगच्या बाबतीत हे दोन्ही संघ खूपच स्थळाला आहेत आणि एकूणच या दोन्ही संघांची जी लोकप्रियता आहे ती फारशी नाही आहे पण सौदी अरेबियाबाबत एक सांगायला नक्कीच आवडेल की त्यांना ब्राझील ऑफ एशिया असं गौरवण्यात येतं त्यांनी आत्ता तीनच दिवसापूर्वी जर्मनीविरुद्ध सराव सामना खेळला आणि दोन एक असा त्यांना पराभव पत्करावा लागला पण त्यांची खेळाची शैली जर्मनीचा डिफेन्स भेदण्याची आक्रमकता जसं आत्ता आपण सांगितलं की त्यांचा आक्रमक खेळावरती भर आहे ते पूर्णपणे कौशल्य ते वर्ल्ड कपच्या मैदानावरती पणाला लावतील दुसरीकडे रशिया आ, या संघामध्ये एकही सुपरस्टार नाही आहे या संघाचे सगळे खेळाडू रशियामध्येच क्लब फुटबॉल खेळतात त्याच्यामुळे युरोपियन फुटबॉलचा चॅम्पियन्स लीग असेल किंवा बाकी कुठल्या मोठ्या व्यासपीठावरती रशियन खेळाडू फारसे चमकत नाहीत पण त्यांचा संघ अतिशय चिवट आहे एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या काळात जेव्हा तो सोवियत युनियन म्हणून एकत्र होता त्यावेळेला रशियन फुटबॉलचे चांगले दिवस होते तो वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करत होता पण रशियाच्या विघटनानंतर छोटे छोटे देश आले सर्बिया असेल आणि बाकी सगळ्या देशांनी फुटबॉलमध्ये प्रगती केली आणि रशिया त्या तुलनेत थोडा मागे पडला म्हणून आजची ही लढत खऱ्या अर्थाने तुल्यबळांची आहे आणि त्याच्याच जोडीला भारतालाही आशा देणारी आहे कारण रशियाचं मानांकन आपण पाहिलं सत्तर आहे सौदी अरेबिया सदुसष्ट आहे आणि भारत आज सत्त्याण्णवव्या क्रमांकावरती आहे त्याच्यामुळे भारताने एक चार पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर या संघांच्या जवळपास तो कुठेतरी जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्यालाही कुठपर्यंत मजल मारायचे हे दाखवणारा हा सामना असेल जगभरातील फुटबॉल प्रेमींचा जर कल पाहिला तर अडुसष्ट टक्के लोक रशियालाच विजयाची संधी आज देत आहेत सुरुवातीच्या सलामीच्या सामन्यात मात्र सौदी अरेबियानी एखाद दुसरा गोल जर झटकन लगावला तर ते या सलामीच्या सामन्यात यजमानांना धक्का नक्कीच देतील अशी सुद्धा अशा काही जणांना आहे आणि दुसरं म्हणजे फक्त ही सामना आपल्याला बघून चालणार नाही या गटामधल्या दुसऱ्या संघ आहेत ते आणि इजिप्त त्याच्यामुळे रशियाला जर बात फेरी गाठायची असेल तर आजचा सामना त्यांना जिंकणं अत्यावश्यक आहे कारण याच्या पुढच्या सामन्यामध्ये इजिप्तशी त्यांचा मुकाबला आहे आणि लिव्हरपूलकडनं कमाल केलेला चॅम्पियन्स लीगमध्ये महम्मद साला हा एन्ज्युरीतनं बरा होऊन रशियाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरतोय त्याच्यामुळे रशियाला अजिबात गाफील राहून चालणार नाही त्यानंतर उरुग्वे आपण पाहिलं सुवारिस सारखा खेळाडू बार्सिलोनाकडनं खेळतो उरुग्वेचा संघ अतिशय मजबूत आहे त्याच्यामुळे आजचा सामना रशियानी ड्रॉ जरी केला तरी बाद फिरी गाठण्याची त्यांची संधी खूपच अवघड होऊन जाईल त्यामुळे विजय आणि विजय हेच रशियाचा आज ध्येय असणार आहे नक्कीच आशिष रशियासाठी विजय हाच महत्वाचा असणार आणि त्या दृष्टीने रशिया आता आजच्या सामन्यापासून कशी सकारात्मक सुरुवात करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आज आपण ही चर्चा केली उद्या आपण पुन्हा भेटूयात सकाळी साडेनऊ वाजता फुटबॉल शुटबॉलमध्ये आज फुटबॉल शुटबॉलमध्ये इथेच थांबतोय त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल चोवीस तास एक पाऊल पुढे